मी सक्सेस क्लासेस मधून पार्ट टू मध्ये पॅरलल लाईन्स प्रॅक्टिस 2.1 सुरू करणार आहे. त्याचा पहिला क्वेश्चन बघा, ह्याच्यामध्ये लाईन आरपी पॅरलल लाईन एमएस अँड लाईन डीके इज देअर ट्रान्सवर्सल. ह्याच्यामध्ये आरपी आणि एमएस ह्या काय तरी पॅरलल लाईन्स आहेत बरोबर, आणि ह्याच्यामध्ये डीके ही ट्रान्सवर्सल आहे. डीके ट्रान्सवर्सल आहे. डीएचपी 85 डिग्री, डीएचपी 85 डिग्री आहे बरोबर. फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स, खाली दिलेल्या कोणाची मापे काढा. आता ह्याच्यामध्ये आरएचडी, आरएचडी तुम्हाला विचारलेला आहे. आरएचडी हे काढायचं. आता आरएचडी मध्ये काय काढणार तुम्ही, आरएचडी बघा इथे लिहा बरोबर आहे, अँगल आरएचडी प्लस अँगल. आता डीएचपी इथे काय घ्यायचं, डीएचपी बरोबर 180 अंश. इथे काय झाले रे, डीएचपी आणि डी आरएचडी आणि डीएचपी ह्याच्यामध्ये अँगल सिन लिनियर पेअर आहे. काय आहे, अँगल सिन लिनियर पेअर, रेषीय जोडी त्रिकोण. अँगल सिन लिनियर पेअर, अँगल सिन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण. इथे घ्या अँगल आरएचडी प्लस डीएचपी 85 डिग्री बरोबर 180 अंश. त्यानंतर इथं बघा अँगल आर एच डी बरोबर 180 वजा 85 किती येणार आहे, 180 मधून 85 येईल. अँगल आर एच डी 180 मधून 85 येईल, किती राहतात 95 आहे, 95. समजलं का तुम्हाला. आता पीएचजी, पीएचजी इथं घ्या एचजीएस, इथं पीएचजी, पीएचजी सेकंड घ्या पीएचजी. आता पीएचजी मध्ये तुम्ही काय येणार, पीएचजी तुम्हाला सांगितलेलं आहे फाईन करायला. पीएचजी कुठे येतं, पीएचजी है की नाही, आणि ह्याच्यामध्ये आर एच डी अपोजिट अँगल्स आहेत, हाय का अपोजिट, म्हणजे इथं काय येणार पी एच जी आणि आर एच डी इथं घ्यायचं अँगल पी एच जी अँगल आर एच डी वर्टिकली अपोजिट अँगल्स, वर्टिकली अपोजिट अँगल्स. आता पी एच जी आर एच डी किती आहे, 95 डिग्री आहे, म्हणजे याच्यामध्ये पी एच जी किती असणार आहे, 95 डिग्री. म्हणजे इथे घ्या अँगल आर एच डी 95 डिग्री आणि म्हणून अँगल पी एच जी बरोबर 95 डिग्री. समजलं का हे. पुढं एच जी एस, एच जी एस सांगितलेलं आहे तुम्हाला, तिसरं एच जी एस अँगल एच जी एस. आता ह्याच्यामध्ये बघा एच जी एस कुठे आहे, इथं आहे एच जी एस, एच जी एस सॉरी एच जी एस. आणि ह्याच्यामध्ये डीएचपी करस्पॉन्डिंग आहे का, करस्पॉन्डिंग म्हणजे डीएचपी आणि एच जी एस हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. इथं घ्या अँगल एच जी एस आणि डीएचपी, अँगल डीएचपी इथं काय घेणार तुम्ही, करस्पॉन्डिंग अँगल. समजलं का तुम्हाला, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा एच जी एस आणि डीएचपी किती आहे, डीएचपी 85 डिग्री आहे, म्हणजे इथं एच जी एस पण किती असणार, 85 डिग्री बरोबर. म्हणजे इथं घ्यायचं अँगल, अँगल डी एच पी बरोबर 85 डिग्री आणि म्हणून अँगल एच जी एस, एच जी एस 85 डिग्री. हे समजलं का तुम्हाला. चौथं, चौथं काय सांगितलं तुम्हाला, एम जी के अँगल एम जी के हे तुम्हाला फाइंड करायला सांगितलेलं आहे बरोबर. आता ह्याच्यामध्ये एम जी के कुठे आहे, इथं आहे एम जी के बरोबर, एम जी के. आणि डी एच पी बघा, हे आणि हे एक्सटेरियर अँगल अँगल्स आहेत, एक्सटेरियर अँगल्स आहेत पण हे अल्टरनेट पण आहे. काय आहे, अल्टरनेट पण आहे बरोबर. म्हणजे इथं घ्यायचं एम जी के इज इक्वल टू अँगल डी एच पी, म्हणजे इथं काय घेणार, पेअर ऑफ, पेअर्स ऑफ एक्सटेरियर अँगल, पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. काय लिहायचं, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल.
अल्टरनेट एक्सटेरियर हेमिस्फेयर, एक्सटेरियर एक्सटेरियर एंगल्स म्हणजे ते एम जी के किती असणार 85 डिग्री असणार आहे कारण इथं डी एच पी किती 85 डिग्री इथं घ्या डी एच पी अँगल डी एच पी 85 डिग्री देअरफोर एम जी के अँगल एम जी के किती असेल 85 डिग्री हे सगळं समजलं का तुम्हाला हे समजलं हा समजलं काय सेकंड क्वेश्चन बघा लाईन पी पॅरल लाईन क्यू इथे बघा लाईन पी पॅरल लाईन क्यू त्यानंतर अँड लाईन यल आणि यम हे काय आहे तर लाईन पॅरल आहे बरोबर आर ट्रान्सवर्सल सॉरी काय दिलेलं आहे यल आणि यम ट्रान्सवर्सल दिले ज्याचा छेदिक आहे ह्या काय छेदिक आहे एक्झाम्पल समजून घ्या त्यानंतर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर शोन बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढची मेजर्स काढायला सांगितलेली आहेत अँगल ए काढायचे बी फाइंड करायचे सी आणि डी फाइंड करायचे आता ह्याच्यामध्ये आपण इथे एक्स्ट्रा काय घेतलं झेड घेतलेलं आहे काय घेतलं झेड तुम्ही तर कुठलंही काही कोणतेही अक्षर घेऊ शकता बरोबर कोणतेही लेटर घेऊ शकता इथं आता अँगल ए आता अँगल ए मध्ये कसं घेणार तुम्ही बघा इथे अँगल ए आणि 110° अँगल सी लिनियर पेअर आहे हे का रेषीय जोडीतील कोण आहे इथून एक रेषा गेली का बघा अँगल सी लिनियर पेअर म्हणजे काय इथून एक रेषा गेलेली इथं बरोबर म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण आहे इथे घ्या अँगल ए प्लस प्लस 110° बरोबर 180° इथे लिहा अँगल इन अ लिनियर पेअर अँगल इन अ लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण त्यानंतर पुढे अँगल ए बरोबर 180° वर इकडे आलं तर काय होईल प्लस मायनस होईल मायनस 110 म्हणजे अँगल ए बरोबर 180° मधून 110 वजा करा किती राहतात पटकन 70° म्हणजे अँगल ए किती आलेला आहे 70° आता अँगल बी काढायचे तुम्हाला बी बरोबर इथं बी आहे आता ए आणि झेड हे काय रे ए झेड करस्पॉन्डिंग अँगल आहे दिसते का तुम्हाला ए झेड करस्पॉन्डिंग आहे इथं अगोदर घ्या अँगल ए कॉंग्रन अँगल कॉंग्रन म्हणजे इक्वल इक्वल पण आहे तरी कॉंग्रन ग्रुप पण आहे अँगल झेड हे काय आहे तर करस्पॉन्डिंग अँगल्स इथे लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल्स संगत कोण आहे संगत कोण आता अँगल ए किती आलेला आहे 70° आलेला आहे बरोबर अँगल ए 70° बरोबर 70° आणि म्हणून अँगल झेड पण किती असेल 70° बरोबर आणि म्हणून झेड 70° आहे आणि बी हे अपोजिट अँगल्स आहेत का अपोजिट म्हणजे इथं काय घ्यायचं अँगल झेड इज इक्वल टू अँगल बी अपोजिट वर्टिकली अपोजिट अँगल्स वर्टिकली अपोजिट अँगल्स वर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे इथं घ्या अँगल झेड झेड किती आलेला आहे 70° आणि म्हणून अँगल बी बरोबर 70° 70° आहे हे समजलं का तुम्हाला अँगल ए अँगल बी काढलेले आहे आता काय घ्यायचं अँगल सी सी मध्ये काय येईल बघा बघा इथं सी आणि इथं काय येईल 115° आहे बरोबर म्हणजे इथे काय येणार सी आणि 115° करस्पॉन्डिंग आहेत का करस्पॉन्डिंग हा इथे घ्या सी 115° इथे लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे अँगल सी काय आलेले आहे 115° त्यानंतर चौथं चौथ्यामध्ये काय विचारले तुम्हाला अँगल डी आता डी डी आणि 115° इथे काय येणार अँगल सी लिनियर पेअर बरोबर डी आणि 115° काय येणार अँगल सी न लिनियर पेअर म्हणजे अँगल डी प्लस 115 आणि बरोबर 180° इथं काय लिहायचं अँगल सी न लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण अँगल सी न लिनियर पेअर इथे घ्या अँगल डी बरोबर 180 वजा 115 गेले किती होणार आहे 10 ते 5 गेले 5 7 मधून 1 6 बरोबर 65° म्हणजे अँगल डी किती आलेला आहे 65° हे समजलं का तुम्हाला
ठीक है, पहिली एक्झाम्पल झाली नाही त्यातली, थांबूया.